फी दिली नाही म्हणून विविध प्रकारे नाशिक शहरात पालकांची मानसिक छळवणूक सुरू झाली आहे. नाशिकच्या विजडम इंटरनॅशनल स्कूलची मजल थेट इन्कम टॅक्स रिटर्न सादर करण्याचे पर्यंत गेल्यानं नाशिकच्या पालकांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. शाळेनं पालकांकडे मागितलं इन्कम टॅक्स रिटर्न. ऍडमिशन फॉर्मला बँक स्टेटमेंट जोडण्याचा फतवा. नाशिकच्या विजडम इंटरनॅशनल स्कूलची मुजोरी. नाशिकच्या आनंदवल्ली परिसरातल्या विजडम इंटरनॅशनल स्कूलचा हा ऍडमिशनचा फॉर्म पहा. या फॉर्मवर पालकांकडून चक्क इन्कम टॅक्स रिटर्न आणि बँक स्टेटमेंटची कॉपी मागितली आहे. कोरोनामुळे उत्पन्न कमी झालंय म्हणून फी वाढवू नका असं आंदोलन झाल्यास पालकांची आर्थिक स्थिती काय होती हे जाणून घेण्यासाठी शाळेनं हे प्रताप केले. पालकांनी शाळेच्या या मुजोरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनची काळजी असल्यानं अनेक पालक पुढे येऊन बोलायला तयार नाहीत. वडिलांचं आईचं इन्कम टॅक्स रिटर्न मागणे किंवा त्यांचे बँकेचे स्टेटमेंट मागणे हे कुठेतरी शाळेच्या कुठल्याही गोष्टीला म्हणजे योग्य पर्याय वाटत नाही मला. हा याच्यातनं कुठेतरी वेगळं काहीतरी सिच्युएशन निर्माण होईल किंवा काहीतरी वेगळ्याच गोष्टी निर्माण होतील, त्यामुळे जरा थोडंसं या गोष्टीचा विचार करावा शाळेने. या संदर्भात झी 24 तासनं विजडम हायस्कूलच्या प्राचार्य आणि मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते बाहेर गावी असल्याचं सांगण्यात आलं. बँक स्टेटमेंट आणि इन्कम टॅक्स रिटर्न मागणं बेकायदा असल्याचं शिक्षण उपसंचालकांनी म्हटलंय. मुख्याध्यापक अथवा संस्थेने शाळेच्या पालकांकडे त्यांचं बॅलन्स शीट, त्यांचं पगारपत्रक वगैरे कुठल्याही गोष्टीची मागणी करण्यात येऊ नये ही सक्त सूचना आपण त्यांना देतोय आणि दिली पण आहे. त्यांचं शुल्क कमी करणे, माफ करणे किंवा टप्प्याटप्प्यात स्वीकारणे या तिन्ही गोष्टीने संस्थेने शाळेने माणुसकीच्या भावनेतनं सामाजिक दातृत्वाच्या भावनेतनं तिथे त्या ठिकाणी नियोजन करायचं. मनमानी फी वाढवली तरी पालकांनी फी भरावी यासाठी शाळांचं हे दबाव तंत्र आहे. याचाच भाग म्हणून बँक स्टेटमेंट आणि इन्कम टॅक्स रिटर्न मागण्यात आलंय. पालकांच्या उत्पन्नाची कुंडली मागणाऱ्या शाळांच्याच कमाईची मोजदाद व्हावी अशी मागणी आता पालक करू लागलेत. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नाशिक. विदर्भवादी नेते वामनराव चटप आणि राम नेवले यांच्यासह 50 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. कोरोना काळातील वाढीव वीज बिलाच्या विरोधात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानी मोर्चासह धडक देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. सोमवारी काढलेल्या या मोर्चाच्या बेझन बाग जवळ पोलिसांनी त्यांना रोखलेलं होतं. तिथं पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये झटापटही झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. कल्याण डोंबिवलीमधील भाजप नगरसेवक आणि बिल्डर मनोज राय याला अटक करण्यात आली आहे. जागेच्या वादातून हाणामारी केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होता. त्यानंतर 4 महिन्यांनी रायला अटक झाली आहे.